नक्कीच प्रज्ञा 9 वाजेनंतर जरंगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना होतील. परंतु आपण या ठिकाणी बघू शकता की आता मराठा समाज अंतर्वेली सराटीमध्ये एकवटायला लागला आहे आणि हा मराठा समाज जरंगे पाटलासोबत पायी या ठिकाणी निघून मुंबईकडे रवाना होईल. आपल्यासोबत मराठा समाजातील काही नागरिक आहेत जे विविध गावातून आले. दादा आपण कुठून आलात? सातारा तालुक्यात, सातारा जिल्ह्यातून, कराड तालुक्यातून, आटके गावातून आलेलो आहे. प्रकाश पाटील माझं नाव आहे. तुम्ही मुंबईला जाणार आहेत, मुंबईला जाणार आहेत जरंगे पाटला सोबत, काय भावना आहेत? काय नाही, आरक्षण आम्ही घेणारच आणि त्या आम्ही निघालोय. दुसरं कशासाठी निघालो नाही आम्ही, आणि आरक्षण दिलंच पाहिजे. आमच्या हक्काचं आरक्षण आहे, त्यांच्या काय बापाचं कुणाच्या नाहीये. आरक्षण आमच्या हक्काचं आहे, आमच्या बापाचं नाही कुणाच्या. बाबा तुमचं वय किती आहे? माझं 65 वय. तुम्ही आरक्षणाच्या मागणीसाठी आता मुंबईला जाताय, काय भावना आहे तुमचं? काय नाही, म्हणलं त्यांनी आरक्षण आपल्याला देऊन टाकावं आपल्या मुलांचं पुढल्या भविष्याचं. आता बोध झालं ते झालं, पण इथून पुढं चांगलं व्हावं आपल्या नातवांचं, याच्याकरता आपण आलो इथपर्यंत. माझा इथं 5वा चक्कर आहे आणि माझं गाव रोखडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे. ह्या इथून मी रात्री काल सकाळी इथून ते गावावरून निघालो आणि इथपर्यंत येऊन पोहोचलो. प्रज्ञा आपण नक्कीच बघू शकता की विविध राज्याच्या विविध जिल्ह्यातील नागरिक या मराठा समाजाचे नागरिक या ठिकाणी यायला लागलेत. आपल्यासोबत इतरही आहेत. दादा आपण कुठून आला आहात, काय भावना आहेत? नमस्कार, मी महेश पाटील, कराडवरून आलेलो आहे. पहिल्या दोन्ही सभेला मी इथं आलो होतो, त्याच्यानंतर उपोषणाच्या वेळी 8 दिवस सुद्धा होतो. आणि आता मी एक शिक्षक असल्यामुळं युवकांचे हाल मी बघतोय. विद्यार्थी आहेत ते पोलीस भरतीसाठी MPSC प्रयत्न करतात, त्यांचे खूप हाल वाईट होत आहेत. त्याच्यासाठी मी विद्यार्थ्यांच्या वतीने इथं उतरलेलो आहे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबईतून मागे येणार नाही हे आश्वासन करतोय. नक्कीच प्रज्ञा आपण बघू शकता की मराठा समाजाच्या मनात एक रोष आहे की मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. जरंगे पाटील हे त्या आरक्षणासाठी लढतात आणि हे आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून मराठा समाज आता आंतरवेली सराटीमध्ये एकवटतोय आणि लाखोच्या संख्येने मराठा समाज या ठिकाणी मुंबईकडे रवाना होणार आहे. नक्कीच संजय, प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोत.